महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरलाय या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसादसुद्धा मिळतो आणि त्याचप्रमाणे यातील कलाकारांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलंय या कार्यक्रमामुळे अनेक कलाकारांना नवी ओळखसुद्धा मिळाली आहे आता यातलाच एक कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करण्यासाठी आता सज्ज झालाय महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखवून हसवणारा अभिनेता ओंकार भोजने याने काही दिवसांपूर्वीच हा कार्यक्रम सोडला आणि या कार्यक्रमातून एक्झिट घेतल्यानंतर त्याची सर्वत्र चर्चा सुद्धा रंगली होती त्यानंतर आता लवकरच तो व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणार आहे आणि या नाटकातून तो भाऊ कदम यांच्याबरोबर स्टेज शेअर करणार आहे सला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते म्हणजे भाऊ कदम आता ते आणि ओंकार भोजने लवकरच करून गेलो गाव या मालवणी नाटकामध्ये एकत्र काम करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत करून गेलो गाव या नाटकाला ही दोघं नव्याने रंगभूमीवर आणत आहेत आणि भाऊ कदम यांच्याप्रमाणेच ओंकार भोजनेच्याही विनोदाचं टायमिंग प्रेक्षकांना प्रचंड आवडतं आणि त्याचमुळे या दोघांना स्टेजवर एकत्र काम करताना पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानीच ठरणार आहे या नाटकाची निर्मिती दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि राहुल भंडारे करणार आहेत आणि या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन राजेश देशपांडे यांनी केलंय आता ओंकार आणि भाऊ एकत्र दिसणार असल्याने त्यांचे चाहते खुश झाले असतील यात काही शंका नाही ओंकार भोजने यानं महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं पण त्यानं तडकाफडकी आणि अचानकच या शोला रामराम ठोकला होता त्यामुळे महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोच्या सगळ्या चाहत्यांना प्रश्न पडला होता की ओंकारनं नक्की असं का केलं मात्र त्यानंतर सुद्धा कोणालाच काही कळलं नाही शो मधून बाहेर पडल्यानंतर ओंकार काही दिवसांनी फू बाय फू या शोमध्ये दिसला होता मात्र शोला जो अपेक्षित होता तसा प्रतिसाद मिळाला नाही आता सोबत नाटकात भाऊ कदम देखील दिसणार आहे त्यामुळे आता दोगं मिलून रंगं हे दोघं मिळून रंगमंचावर काय धमाल करणार आहेत हे पाहण्यासाठी प्रेक्षक सुद्धा आतुर झालेत रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा